नमस्कार मंडळी, काव्यस रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय ब्रेड पिझ्झा। एकदम फटाफट आणि टेस्टला किती भारी लागतो हे तर सगळ्यांनाच माहिती आपल्याला, तर पटकन सुरू करूयात। सगळ्यात आधी आपण भाज्यांचं मिक्सचर तयार करून घेऊयात आणि त्यासाठी आपण मिक्सिंग बोल मध्ये 2 चमचे उकडलेले कणसाचे दाणे घेऊयात। यानंतर यामध्ये घालूयात 2 चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा 2 चमचे घालतोय आपण, 2 चमचे बारीक चिरलेला टोमॅटो, चवीपुरतं मीठ घालूयात, थोडीशी काळी मिरी पावडर, थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओरेगॅनो, आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता इथे मला खूप थोडंसं बनवायचं आहे म्हणून मी कमी प्रमाणात भाज्या वापरलेल्या आहेत। 2 चमचे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमचाने मापून घेतलेल्या आहेत भाज्या। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर भाज्या जास्त प्रमाणात वापरा। आणि इथे आपल्या सगळ्या भाज्या मसाल्यांसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत। तर आता आपण बनवायला घेऊयात पिझ्झा सॉस। आता इथे मी अर्धी वाटी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, त्यामध्ये घालूयात 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि 1/2 चमचा ओरेगॅनो। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे जर पिझ्झा सीझनिंग असेल ते वापरलं तरीही चालेल, किंवा जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस अवेलेबल असेल तर तो वापरला तरीही चालेल। माझ्याकडे आत्ता नव्हता अवेलेबल, त्यामुळे आपण आता हा इन्स्टंट पिझ्झा सॉस बनवतोय। चवीला सेम टू सेम लागतो त्यामुळे शक्यतो मी असाच बनवते। आणि आपला इन्स्टंट पिझ्झा सॉस तयार आहे, तर आता आपण ब्रेड पिझ्झा बनवायला घेऊयात। प्लेटमध्ये आपण ब्रेडच्या स्लायसेस घेतलेल्या आहेत, तर याला आपण हा सॉस लावून घेऊयात। इथे मी आपला नॉर्मल व्हाईट ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्या एजेस काढून घेतल्यात, एजेस ठेवल्यात तरीही चालतील। फक्त जो मिल्क ब्रेड असतो तो नका वापरू, त्यामुळे काय होतं की याची टेस्ट बिघडते, थोडीशी गोडसर चव येते। आणि इथे आपला सॉस ब्रेडला सगळा व्यवस्थित लावून झालेला आहे, तर यावरती आपण घालूयात आता चीज स्लाइस। आणि आता यावरती आपण आपल्या भाज्यांचं तयार केलेलं मिक्सचर पसरवून घेऊया। खूप जास्त भरायचं नाही आहे, जेवढं बसेल तेवढंच घालायचं आहे। सगळं साहित्य प्रमाणात वापरलं तरच पदार्थ चांगला होतो, त्यामुळे उगच जास्त भाज्या घालू नका। व्हाईटच्या जागी तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरला तरीही चालेल। आणि आता माझी आवडती स्टेप, चीज घालूयात यावरती खूप सारं, अर्थात तुम्हाला आवडत असेल तर, आणि नाही घातलं तरीही चालेल कारण ऑलरेडी आपण चीज स्लायसेस वापरलेले आहेत यामध्ये आणि तेवढं पुरेसं आहे। मला चीज खूप आवडतं म्हणून मी भरपूर घालतीय, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घाला। आता यावरती आपण थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो स्प्रिंकल करूयात, यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि आपले ब्रेड पिझ्झा बेकिंगसाठी तयार आहेत अगदी। याला आता बेक केलं की लगेच आपण खायला मोकळे। तवा अगदी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे आपण, यावरती थोडंसं बटर लावूयात आणि हा तयार केलेला ब्रेड पिझ्झा यावरती आपण ठेवूयात। झाकण ठेवूयात आणि बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेऊयात। तवा तापल्यानंतरच ब्रेड ठेवायचा आहे त्यावरती, आणि लगेचच त्याला झाकायचं आहे आणि बारीक गॅस करून 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं की ब्रेड खालून करपत नाही आणि चीज अगदी व्यवस्थित पटकन मेल्ट होतं। आतमधल्या भाज्या आपण खूप बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या 2-3 मिनटात व्यवस्थित शिजल्या जातात। हा तवा जो वापरते मी हा खूप जाड होता आणि खूप वर्षापासून रोज वापरण्यात आहे, त्यामुळे साईडचं सगळं कोटिंग निघून गेलंय त्याला रोज घासून घासून, त्यामुळे तो फक्त असा दिसतोय। आणि बोलता बोलता बाकीचे सुद्धा स्लायसेस आपण बेक करून घेतलेले आहेत आणि आपला ब्रेड पिझ्झा खाण्यासाठी एकदम तयार आहे। आता याला थोडंसं कट करून घेऊयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित खाता येईल। खूप मस्त दिसतोय, वरून चीज अगदी व्यवस्थित मेल्ट झालाय, आपण भाज्या खूप बारीक चिरून घातल्या होत्या त्यामुळे आपल्याला पिझ्झा कापताना सुद्धा काही प्रॉब्लेम आलेला नाहीये। भाज्या सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत, ब्रेड व्यवस्थित झालेला आहे, खालून थोडासा क्रिस्पी आणि वरून एकदम चीजचं क्रीमी टेक्स्चर खूप मस्त दिसतंय आणि चवीला खूप भारी लागते आपल्या सगळ्यांना माहितीये। एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार।